पुण्यातना आता एक मोठी बातमी समोर येते. पुण्यामध्ये बागवे पिता पुत्र हे भाजपच्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते रमेश बागवे आणि त्यांचे पुत्र माजी नगरसेवक अविनाश बागवे हेही भाजपच्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळत आहे. विद्यमान आमदार भाजपचे सुनील कांबळे यांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. रमेश बागवे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचं कळतंय, त्यामुळे पुण्यात काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पुण्यातनं ही बातमी समोर येते. पुण्यामध्ये बागवे पिता पुत्र हे भाजपच्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळत आहे. अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर सध्या संपर्कात आहेत. नितीन, बागवे हे भाजपच्या वाटेवर असल्याचं कळतंय, काय अधिक तपशील? नितीन यांच्याशी आपला संपर्क तुटलाय, मात्र मोठी बातमी पुण्याच्या राजकीय वर्तुळातनं. काँग्रेसला धक्का बसणार आहे. माजी नगरसेवक अविनाश बागवे काँग्रेस सोडतायत. कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघात घडामोडींना वेग येताना पाहायला मिळतोय. पुण्यात मोठा धक्का बसलेला पाहायला मिळतोय काँग्रेसला. पुन्हा एकदा जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर संपर्कात आहेत. नितीन, काय अधिक तपशील? निश्चितपणे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघात मोठी घडामोड घडताना दिसते. सुनील कांबळे विद्यमान आमदार आहेत, त्यांचे बंधू दिलीप कांबळे हे माजी मंत्री आणि माजी आमदार आहेत. या दोघांनाही उमेदवारी द्यायची नाही आणि त्याऐवजी दिलीप कांबळे यांना अण्णाभाऊ साठे महामंडळाचं अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याऐवजी उमेदवार बदलायचं अशी भूमिका भाजपने घेतलेली दिसते आहे आणि त्यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. फक्त उमेदवार दुसरा कोण असणार आणि तो काँग्रेसमधनं आयात असणार हे देखील जवळपास निश्चित झालेलं आहे. अविनाश बागवे रमेश बागवे हे पिता पुत्र भाजपच्या संपर्कात आहेत आणि त्यांच्यासाठी भाजप नेते अशोक चव्हाण प्रयत्नशील आहेत आणि त्यांच्यापैकी अविनाश बागवे किंवा रमेश बागवे हे कॅन्टोनमेंटमधनं भाजपचे उमेदवार असतील अशी शक्यता आहे. त्या व्यतिरिक्त देखील इतरही जे पर्याय आहेत भाजपच्या समोर इतर पक्षातील ते ओपन आहेत, मात्र हे निश्चित झालेलं आहे कॅन्टोनमेंटमधून भाजपचा उमेदवार नसेल तर आयात केलेला उमेदवार यावेळी पाहायला मिळेल. धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी नितीन.